अगदी कमी वेळामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे, छान दिसते आणि चवीलाही मस्त लागते. नमस्कार, मी मोनिका आणि तुम्हा सगळ्यांचं मोनिकाज रेसिपीमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बटाटे आणि पोह्यांपासून फिंगर्स कसे बनवायचे ते पाहत आहोत. तर सगळ्यात आधी आपण इथं एक वाटी पोहे घेतलेले आहेत, याला आपण मिक्सरमध्ये बारीक पिसून घ्यायचं आहे. साधारण 2 बटाटे मी इथं उकडून छान मॅश करून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता आपण हे जे पोहे आपण बारीक करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण घालून घेतलेला हा ठेचा घातला. 2 ते 3 कढीपत्त्याचे पानं मी बारीक करून घेतलेले आहेत आणि थोडासा कोथिंबीर मी यामध्ये घालून घेतला आहे. आता आपण यामध्ये थोडासा ओवा घालून घेणार आहोत. ओव्याला असं हातावर चोळून टाकलं की याचा सुहास फार छान उतरतो. त्याचबरोबर थोडंसं जिरं घालून घेतोय आणि मीठ मी आपण जे मिरचीचा ठेचा घातला होता त्यामध्येच मीठ होतं. तुम्ही जर असं वरतून जिरं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये थोडंसं जिरं, 2 ते 3 कळ्या लसणाच्या आणि हिरवी मिरची घालून मिक्स करून घेऊ शकता. आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. छान कलर येण्यासाठी तुम्ही हळद देखील वापरू शकता. आता मी हे इथं छानपैकी मळून घेतलेलं आहे. तेल गरम होईल तोपर्यंत आपण याचे फिंगर्स बनवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीनं मी इथं फिंगर्स बनवून घेत आहे, पाहू शकता तुम्ही. तेल गरम झालं की आपण याला छान फ्राय करून घेणार आहोत. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण हे फिंगर्स बनवून घ्यायचे आहे. आता आपण इथं असे फिंगर्स बनवून घेतलेले आहेत आणि तेलही आपलं छानपैकी गरम झालंय. आता आपण यामध्ये हे फिंगर्स घालून छान फ्राय करून घ्यायचे आहे. मीडियम हीट वर आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे, त्यामुळे याला छान क्रिस्पी पण येतो. स्नॅक्स साठी तुम्ही कधीही बनवू शकता, छान क्रिस्पी होतात. छान गोल्डन ब्राउन कलर याला आलेला आहे, मस्त दिसत आहेत. आता आपण साधारण 1 मिनिट याला फ्राय करून घेणार आहोत आणि नंतर आपण प्लेटमध्ये याला सर्व करून घेणार. मस्त फिंगर्स आपले फ्राय झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. अगदी छान रंग आलेला आहे याला. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत.
छान कुरकुरीत झालेत, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार.